एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. अरे भेळ जाम तिकट होती यार. एवढी काही तिकट नव्हती. खायची कशाला एवढी तिखट लागली तू? नाही मस्त होती, मस्त होती म्हणून नाही. आई आई ग कंटाळलो देवा, मज्जा आली. ए घनश्याम जरा इकडे ना. काय सांग ना, मी बसलोय आता. ऐक ना, मी इकडे बोलवते त्याला काहीतरी कारण असेल ना. इकडे ना प्लीज. राधा, तू गेले 4-5 तास जशी वागतेस तसं काहीतरी फालतूगिरी करणार असेल तर मी येणार नाही. मला सांग, मी इथे बसलोय. मी उगाच बोलवेन का तुला महत्वाचं असण्याशिवाय? ये ना प्लीज घनश्याम, ये ना, बस ना इकडे प्लीज. आय आय ग एकतर धावून धावून बीचवर. बोल काय. मी काय म्हणते, राधा तू बरी आहेस ना? तू दुपारपासून असं मूर्खासारखं वागतेस. तू कशी वागतेस माहितीये का? शाळेतल्या एखाद्या मुलीला महत्वाचा अभ्यासाचा तास बुडवून समुद्र किनाऱ्यावर घेऊन जावं आणि मग आई वडिलांनी नाही सांगितलेलं असताना शेजारच्या काकाने तिला बर्फाचा गोळा खायला द्यावा, त्याच्यानंतर मुलीला कसा आनंद होईल की ओ मी काहीतरी सॉलिड थ्रिलिंग केलंय जगात, तिला कसं वाटेल? तशी वागतेस तू. मला तसंच वाटतंय आता, फक्त तुम्हाला शेजारची काका वाटत नाही. मला आता कसं वाटतंय माहितीये का? लहान असल्यासारखं, कारण मी अशीच होते लहानपणी. मग काय झालं, काय म्हणजे व्हॉट वेंट रॉंग? बिनसलं कुठे मोठं झालं? मला ना आता ऍक्च्युली कसं फील होतंय ते, घसरगाडी घसरगाडी खेळतो ना आपण, तसा काय खेळतो आपण? तुला घसरगाडी खेळ माहित नाही? नाही. घनश्याम घसरगाडी. ओके, स्लीपर. हा त्या बसेस असतात माहितीये मला. गणेश स्लीपर्स, स्लीपर्स पायात घालतो आपण. स्लीपर्स हो, आपण स्लीपर्स पायात घालतो. हा त्या पायात घालायच्या, ज्या आपण घालतो त्या पायात घालायच्या. त्या घालायच्या, पायात घालायच्या आणि असं बसायचं आणि इतर दोघांनी आपल्याला असं दोन्ही बाजूने धरायचं, दोन हात असं खाली बसणार. मी आता बसले तशी आणि दोघांनी आपल्याला असं सणसणून खेचायचं आणि आपण पाय असे घासायचे आणि असे सर स्केटिंग केल्यासारखं वाटत असं घसरगाडी खेळताना. झूम. तू लहानपणी असले रानटी खेळ खेळायचीस? हो. तू खेळला नाही असे कधीच? अमेझिंग खेळ. आता काय का हे नाही, मस्त वाटतंय मला, खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. मला असं परत लहान झाल्यासारखं वाटतंय. मी माझ्या आई बरोबर जायचे ना तेव्हा मला खरंच जसं वाटायचं ना तसं वाटतंय मला आता. खूप छान छान आणि सिक्युअर. मला असं वाटतंय की मी काहीही केलं ना, काहीही, तरी मला सांभाळायला कोणीतरी आहे. कोझी, सिक्युअर, छान, मस्त वाटत. तुझ्या विना, तुझ्या विना, तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना तुझ्या विना.
एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.